मालवणी पोलिसांच्या हद्दीमध्ये दिनांक 30/12/21 रोजी रात्री 8 ते 7 दरम्यान मड मार्केट मड मच्छीमार सोसायटीच्या पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये अज्ञात इसमाने लॉक तोडून 91,600 रुपयाची चोरी केलेली. सदरबाबत त्यांच्या मॅनेजरने तक्रार दिल्यावरून मालवणी पोलीस स्टेशन येथे घरपडीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव साहेब व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मुलाणी PSI वत्रे यांनी घटनास्थळी व्हिजिट दिली असता त्यांना घटनास्थळी CCTV फुटेज प्राप्त झाले. CCTV फुटेजमध्ये 3 इसम तिथे येऊन घरपडी करताना दिसून आले. CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून त्यांचे एक मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाने त्यातील एक आरोपी बेंगलोर येथून अटक करण्यात आला, एक आरोपी राजकोट येथून अटक करण्यात आला व एकाला मड येथून ताब्यात घेण्यात आले. तिन्ही आरोपीला अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्याची मालमत्ता हस्तगत केली, तसेच त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली कटवणी हे देखील हस्तगत करण्यात आली आहे. हे आरोपी हे नेपाळी आहेत. यांच्यातील एक नेपाळी वर्षोवर्ष एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, तेथील मालकांचा विश्वास संपादन करतो. विश्वास संपादन करून तो तिथली रेखी करून त्याच्या साथीदारांना त्याची माहिती देतो आणि माहिती देऊन त्यानंतर ते नेपाळी लोक दुसरे जे बाहेरचे नेपाळी आहेत ते येतात सदर ठिकाणी आणि येऊन त्या ठिकाणी कुणी नसताना घरपोडी करून मालमत्तेची चोरी करतात. यांनी तपासादरम्यान भिलवाडा राजस्थान येथे 2 HBD केल्याचं कबूल केलं, त्यांच्या साथीदारासह घरपोडी केल्याचं कबूल केलं आहे आणि इतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे का नाही याची चौकशी चालू आहे. सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत.